शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण सर्वसाधारणपणे थर्ड डीप झालेली असते त्याच्यानंतर 70-80 दिवसाच्या दरम्यान किंवा 90 दिवसाच्या दरम्यान आपण सोनाका व्हरायटी असेल, आरके असेल, तुमची सुपर सोनाका असेल किंवा तुमची अनुष्का व्हरायटी असेल याच्यामध्ये आपण लांबी कशा पद्धतीने टिकून ठेवू शकतो याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण प्लॉटचं जर निरीक्षण केलं, तुम्ही कोणत्याही झाडाला कोणत्याही बंच जरी बघितला तर आज पूर्ण एक साईज माल तुम्हाला दिसून येईल. तुम्ही कोणताही बंच जरी बघितला आपण त्याच्यावालं जे लॉन्गेशन टिकून ठेवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लोड मॅनेजमेंट आपल्यासाठी फार महत्त्वाची असते आणि ही लोड मॅनेजमेंट आपण ठेवणं फार गरजेची आहे. बंच साईज जी म्हणतो आपण बंच साईजसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची असेल. आता ही गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्याकडे लोड जास्त असतो, मण्यांची संख्या गडामध्ये जास्त प्रमाणात झालेली असते आणि अशा वेळेस आपल्याला लॉन्गेशनला नक्कीच अडचण येते, साईजला त्या ठिकाणी अडचण येते. काडीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आळून देणं गरजेचे नाही आहे, परंतु एक साधारणतः 80-90 दिवसापर्यंत तुम्हाला काडी सफेद पडणं त्या ठिकाणी गरजेचे असते. त्याच्यासाठी तुम्हाला फॉस्फरस लेवल असेल, मॅग्नेशियम लेवल असेल, तुम्हाला नायट्रोजन लेवल मी सांगितलेले आहे. सर्वसाधारणपणे 60-65 दिवसापर्यंत तुम्हाला नायट्रोजन लेवल बाकीच्या घटकांपेक्षा त्या ठिकाणी चांगली असणं फार गरजेचे आहे. तुम्ही पूर्ण प्लॉट बघितला, आपण एक शेतकऱ्यांशी चर्चा करूया. तर तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव राकेश केशोगारे, राहणार खानगाव नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 99-70-25-87-83. बरं, कोणती व्हरायटी आपली? आपली आरके व्हरायटी. आपण सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केलेला होता. हो, आरके व्हरायटीसाठी आपण फ्लॉवरिंगमध्ये जी तुम्हाला दिलेली नव्हती. नव्हती, बरोबर. हो, तुम्हाला मनी पासिंग नंतर काय अनुभव वाटला? सुरुवातीला अगदी म्हणजे मनी एकदम थॉम्सन सारखाच दिसायचा. म्हणजे आजूबाजूचे शेतकरी ते येऊन मला सांगायचे का तुम्ही फ्लॉवरिंगमध्ये तुमचे जे कमी गेलेले असतील त्याच्यामुळं तुमची मनीची जी लांबी ती टिकून नाही राहिलेली. त्याच्यामुळं आधी खूप असं वाटत होतं का म्हणजे लांबी भेटणार नाही, पण मग यांच्या मार्गदर्शनानुसार लांबी आज पण टिकून आहे आणि म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लांबी. आजही शेतकरी येत असतील आता म्हणत असतील काही वेगळं. हो, ते म्हणजे आजही आता मला विचारतं तुम्ही सेकंड डीपला काय वापरलं आणि नंतर थर्ड डीपला पण काय घेतलं, आता मला अजून पण विचारतं म्हणजे तुम्ही काय काय घेतलंय म्हणतो. बरं, किती दिवसात प्लॉट आहे आपला? आपला 70-75 दिवसाच प्लॉट आहे. 70-75 दिवसाचा प्लॉट आहे, बरोबर. आपण आरके व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत. 70-75 दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी सांगितलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही कॉल करून कधी विचारू शकता, जवळपास असतील शेतकरी प्लॉटला व्हिजिट पण करू शकतात. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर सोनाकाचे बरेचसे प्लॉटचे व्हिडिओ पण तुम्हाला दिलेले, परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपण जे आपल्यामध्ये जे कन्फ्युजन होते लक्षात घ्या. आता प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं. आपण वॉटर मॅनेजमेंट असेल, तुमचं लोड मॅनेजमेंट असेल, कॅनोपी मॅनेजमेंट असेल, या सर्व गोष्टींवरती तुमचे लॉन्गेशन अवलंबून असतं. कोणत्याही व्हरायटीची जी आपण म्हणतो की व्हरायटी जी असते त्या व्हरायटीचं लॉन्गेशन तुमच्या सगळ्या लोड मॅनेजमेंटवरती आणि या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी अवलंबून असतं. आणि आता आपल्याला या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे 60-65 दिवसापर्यंत नायट्रोजन बाकीच्या घटकांपेक्षा हाय असावा लागतो, परंतु आता त्या तुलनेत आपल्याला नायट्रोजन लेवल असेल, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅश, ते आपल्याला त्या तुलनेमध्ये सर्वसाधारणपणे एकसारख्या प्रमाणात आपल्याला जाणं गरजेचे. तुमचे सर्वसाधारणपणे 70-90 दिवसापर्यंत हे सर्व घटक आपल्याला एकसारख्या पद्धतीने जाणं गरजेचे. जर तुम्ही याची लेवल एकसारखी ठेवली तर तुम्हाला नक्कीच लॉन्गेशन पण टिकून राहील, त्या ठिकाणी साईज पण चांगल्या पद्धतीची होईल. त्यानंतर आपण जे देठ म्हणतो, देठची जी देठ बांधणी म्हणतो आपण, ते देठसुद्धा अतिशय मजबूत त्या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून तुमचा जो बंच आहे तुम्ही एका मण्यावरती जरी बंच उचलला तरीही त्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. कितीही तुमचा लोड असेल परंतु एका मण्यावरतीसुद्धा आपण एक बंच उचलू शकतो, इतकी देठ बांधणीसुद्धा आपल्याला मजबूत होणं त्या ठिकाणी गरजेची. मग आता याच्यासाठीच्या 3-4 फवारणी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देऊन घेणं गरजेचे. आता पाण्याची वॉटर मॅनेजमेंट आपण केली, बरोबर. आपण खड्डा खोदून घेतला, तुम्हाला पाणी किती दिवसांनी द्यायचं ते सांगितलं, तर आपल्याला इनलाईन टाकून घ्यायला लावलं, बरोबर. त्याच्यानंतर बराचसा बदल जाणवला असेल ना? हो, पाणी इनलाईन टाकल्यामुळे अजून फरक पडला, बरोबर. शेंडा पण झाला, शेंडा पण आज दुसऱ्या वर्षाचा म्हणजे काही काही गाड्यांचा तर 40-45 पानावर सुद्धा गेलेला आहे. सुरुवातीला तुम्ही अमोनियम ब्लेडम सोडायला लावलं होतं, बरोबर. ज्यावेळेस पहिली डीप झाली ना आपली, बरोबर, तर त्या पिरियडला शेंडा खूपच वाटत होता होईल म्हणून त्यावेळेस तुम्ही अमोनियम मॉलिब्लेडम खालून द्यायला लावलं. दुसऱ्या दिवशी बागेत आलो, डायरेक्ट शेंडा लॉक होता. त्यावेळेस मी तुम्हाला कॉल पण केला का आपला शेंडा डायरेक्ट लॉक झालाय का, अजून व्हायला पाहिजे होता, पण त्यावेळेस तुम्ही बोलले का अजून आपले जीएचएस स्प्रे SS नी जाणार, बरोबर, त्यावेळेस होऊन जाईल म्हणे.
मला आधी वाटत होतं होणार नाही बा असं बरोबर, पण नंतर बघितलं तर तो शेंडा आज पण तुम्ही बघू शकता, आज पण चालू शेंडा हे बघा, आज शेंडा वाकडच आहे. त्याच्यामुळं म्हणजे दरवर्षाच्या तुलनेमध्ये शेंड्याचं म्हणजे आज पण कॅनोपी चांगलीच आहे बरोबर. त्याच्या कुठल्याही डेटावर तुम्हाला थ्रिप्स आढळणार नाही, कुठलाही तुमचा ज्या ठिकाणी तुमचं कव्हरेज चांगलं आहे त्या ठिकाणी भुरीचं प्रमाण पण आढळणार नाही. आता लक्षात घ्या, लॉंगेशन टिकून ठेवण्यासाठीच्या 2 ते 3 फवारण्या तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. आता आपल्याला लॉंगेशन टिकून ठेवण्यासाठी 70-75 दिवसाच्या नंतर आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला जीए लक्षात घ्या, जीए घ्यायचं 10 PPM मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 500 ग्रॅम. त्याच्यामध्ये आपल्याला तिसरं कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही त्याच्यामध्ये मारिओ सुपर 200 लिटरला 250 ml त्या ठिकाणी घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सुपर लॉंग 200 लिटरला 250 ml. ही फवारणी आपण जर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेस जर करून घेतली, अतिशय सुंदर पद्धतीचा लॉंगेशन त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर आपल्याला लष्टरसाठी सुद्धा PGR आपण कमी प्रमाणात घेतोय लक्षात घ्या, 8 ते 10 दिवसानंतर दुसरी फवारणी परत घ्यायची. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जीए घ्यायचं आहे 10 PPM मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 500 ग्रॅम आणि ऍक्टिव्ह टॉप 250 ml. ही एक फवारणी आपण जर घेतली तर अतिशय सुंदर पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी लष्टर चांगल्या पद्धतीने मिळून येईल. आता ह्या 2 ते 3 फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या होत्या. याच्यानंतर कुणाची काडी जास्त प्रमाणात आळत असेल, आता तुम्ही बघितलं प्रत्येक बंडची काडी आता सफेद पडत चाललेली. मी तुम्हाला जे सांगितलं की 85-85 दिवसापर्यंत आपल्याला काडी सफेद पडणं गरजेची. आता ही काडी घडाच्या पुढे जेव्हा आळल्यानंतर तुम्हाला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. बंडची आज तुम्ही शेवटच्या मण्यापासून वरच्या मण्यापर्यंत डेट सुद्धा एक सारखा दिसेल, मण्याची लॉंगेशन एक सारखं दिसेल, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि याच पद्धतीने आपल्याला सर्व पॉटॅश असेल, मॅग्नेशियम असेल, तुमचं नायट्रोजन असेल, याची लेवल तुम्हाला एकसारखी ठेवायची. त्यानंतर जे आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन देतो, ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर मी तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण तुमची ब्लॅक जमीन असेल तर तुम्हाला 11 मिला कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी 25 किलो एकरी. आता पूर्ण लक्षात घ्या, 11 मिला कॉम्प्लेक्स तुम्हाला एकरी 25 किलो आपल्याला एक डोसला आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. दुसरा डोस आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी आता 8 ते 10 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा थंडीचं प्रमाण आपल्याकडे वाढणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला सल्फर एकरी 3 किलोपर्यंत सल्फर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गूळ 3 ते 4 किलो. लक्षात घ्या, तुम्ही काळा गूळ जर घेतला तर अतिशय सुंदर राहील. तुम्ही सल्फर 3 किलो, काळा गूळ त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला 3 ते 4 किलो, आणि त्याच्यामध्ये टोनर प्लस एकरी 5 लिटर किंवा नाईट जेल तुम्ही 1 किलो घेऊ शकता, किंवा फ्रूट ड्रिप तुम्ही 2 लिटर घेऊ शकता. तुम्हाला जे औषध उपलब्ध होईल त्या औषधाचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मुळी थंडीमध्ये चांगल्या पद्धतीने चालू राहील. सल्फरमुळे आपल्याला पोटॅश अपटेक, फॉस्फरस अपटेक, मॅग्नेशियम अपटेक चांगल्या पद्धतीचं राहील, जे दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण या पद्धतीने जर ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊन घेतले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर आपल्याला ICL कंपनीचा 12/22 ही एक ग्रेड आपल्याला तिसरा डोस देऊन घ्यायचा आहे. आता हा डोस देत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे 80-85 दिवसाच्या दरम्यानच आपल्याला हा डोस जाणं गरजेचं आहे, ही पण गोष्ट समजून घ्या. त्यानंतर आपल्याला परत एक डोस तुम्हाला पाणी उतरण्याच्या स्टेजला तुम्हाला 5/55/17 महिंद्रा कंपनीचं 5/55/17, आणि त्याच्यामध्ये परत तुम्हाला मुळी चालण्यासाठी तुम्हाला जे कॉम्बिनेशन मी किंवा जे औषधं सांगितले याच्यापैकी कुठलाही एकाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली मुळी थंडीमध्ये पण कार्यरत राहील, शेवटपर्यंत झाडाची कार्यक्षमता चांगली राहील. फवारण्यांमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे शेवटपर्यंत आपण कशा पद्धतीने पाणी टिकून ठेवू शकतो, कशा पद्धतीने त्याची कार्यक्षमता चांगली शेवटपर्यंत राहू शकते, याबद्दलचा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी दिलेला आहे. तुम्ही मागे जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकता. जर या पद्धतीने कामकाज केलं तर तुम्हाला RK असेल, तुमची SS किंवा सुपर सोनाका असेल, SSN असेल, अनुष्का असेल, या प्रत्येक व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना शेवटपर्यंत लांबी टिकून ठेवायला मदत होईल. तुम्ही अजूनही प्रत्येक प्लॉटला जरी बघितलं, फक्त आपल्याला बंच साईज जी म्हणतो आपण, हीच बंच साईज आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. हा बंच तुम्हाला शेवटी वजन तुमचं वेट हे अतिशय छान पद्धतीचं राहील, कारण तुमचा जे वरच्या मनाला शुगर राहील तीच खालच्या मनाला येणार आहे. असं होणार नाही की तुमची वर जर 20-20 शुगर असेल तर खाली 10 शुगर असं असायला नको. आपल्याला वरती जर 18 शुगर असेल तर खालच्या मनेपर्यंत आपल्याला 18 शुगर पाहिजे, जेणेकरून बंचला आपल्याला वजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मिळेल. याच्यासाठी बंच साईज, मनीसंख्या ही आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ठेवायची. या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता याच्यानंतर तुम्हाला नक्कीच काही अडचणी असतील, कोणाचे प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कळवत चला, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. बरेच शेतकरी चुकीचं काम करत आहे, आता ही पण गोष्ट समजून घ्या. बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की आम्हाला पण जाणवतं आहे, आम्ही ज्यावेळेस प्लॉटवरती जातो शेतकरी प्रॉपर काम करत नाही, अशा वेळेस शेतकऱ्याला 100% अडचण येणार, ही पण गोष्ट समजून घ्या. तुम्हाला या दिवसामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी असतील, आता बऱ्याच वेळेस कामं मागे पुढे होतात, सांगितलेले औषधं वेळेवर करत नाही, अशा वेळेस प्रत्येक प्लॉटला अडचण येते. ही प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्या की जे शेड्यूल आलेलं आहे, जे शेड्यूल दिलेलं आहे, हे प्रॉपर काम करत चला. कोणाच्या अडचणी असतील तर कॉल करून घेत चला, अंदाजे काम करू नका किंवा कोणाच्या ऐकण्यावरून काम करू नका. जर तुम्ही शेड्यूलमध्ये काही चेंजेस केले तर बरेचसे घटक तुमचे कमी जास्त प्रमाणात जातात किंवा कमी जास्त होतात, या चुकीच्या गोष्टी करू नका. कुठंतरी आपला खर्च वाढून घेऊ नका.
या गोष्टी मी वारंवार सांगतोय आणि आजही सांगतोय. ज्याही शेतकऱ्यांना अडचणी येत आहे या शेतकऱ्यांच्या आपल्या चुका असतात, या गोष्टी समजून घेत चला. आणि ज्याला काम करायचे नसतील त्यांनी प्लॉटच बुकिंग करू नका, ही पण गोष्ट समजून घ्या. विनाकारण चुकीचे कामं करू नका. याच्यानंतर आपण एप्रिल छाटणीचे बुकिंग आपल्याकडे चालू झालेलं आहे, आजही आपले जवळजवळ 100 प्लॉट बुकिंग झालेले. आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, परंतु आमची टीम मोठी आहे. प्रत्येकाला आपण प्रत्येक प्लॉटवरती जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करतोय. कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील तर नक्की प्लॉट बुकिंग करून घ्या. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता. त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ चांगली माहिती मिळण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.